नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संस्कृत टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा सोप्या पद्धतीने शिकता येईल आता थोड्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि शाळेत अभ्यासक्रमाचं काही मुलांवर प्रेशर नाही आहे कुठल्याही प्रकारचं त्यामुळे थोडा वेगळा आपण चेंज करतो चानल चानल चा आ, आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजे चॅनलच्या थो कॉन्टेंटमध्ये की आपण थोडे दिवस जे पाठ्यपुस्तक आहे मुलांचं त्याच्या व्यतिरिक्त संस्कृत काय आहे किंवा शाळेची पुस्तकं सोडली तर इतर गोष्टी संस्कृतमध्ये अजून कोणत्या कोणत्या आपण करू शकतो किंवा शिकू शकतो या गोष्टी आपण थोडा वेळ बघणार आहोत त्याला तुमचा प्रतिसाद कसा मिळतो ते आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण जर तुमचा प्रतिसाद या नवीन उपक्रमाला चांगला असेल तर मला सुद्धा या प्रकारचं कॉन्टेंट करायला आवडेल आणि त्यामुळे मी सब्जेक्ट संस्कृतच आहे संस्कृत व्यतिरिक्त आपण काही करणार नाही आहोत पण संस्कृतमध्ये आज आपण काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करणार आहोत स्टँडर्ड इथे मी ऑल लिहिले म्हणजेच ही व्हिडिओ ही सगळ्यांसाठी आहे मुलंसुद्धा बघू शकतात शाळेत जाणारी किंवा ज्यांना संस्कृत शिकण्याची हौस आहे इच्छा आहे ते सुद्धा या व्हिडिओचा त्यांनासुद्धा फायदा होईल तर मग आज आपण काय करणार आहोत तर काही मराठी वाक्य ठीक आहे आता स्पेशली आपला चॅनल मराठी लोकांसाठी आहे त्यामुळे मराठीत आपण जे काही वाक्य म्हणतो हाय हॅलो कसा आहेस गुड मॉर्निंग गुड नाईट वगैरे वगैरे ठीक आहे इन जनरल आपण जे मराठीत मराठी भाषेत बोलतो तेच आपण संस्कृत भाषेत कसं का काही बोलू शकतो कारण बघा पुस्तकामध्ये आपण पुस्तकी भाषा शिकतो ठीक आहे पण बोलण्यात आपण ती पुस्तकी भाषा बोलत नाही जरी आपण मराठी ही भाषा घरात बोलतो ती वेगळी असते टोटली आणि पुस्तकात तुम्ही जे शिकता धड्यांमध्ये जी भाषा असते ती अतिशय शुद्ध मराठी स्वरूपात असते आणि आपण जी बोलीभाषा मराठीतली बोलतो ती थोडीफार वेगळी असते त्याच्यामध्ये ग्रामर थोडंफार वेगळं असतं ठीक आहे तर तसाच उपक्रम आपण संस्कृत भाषेबद्दल थोडा करणार आहोत जेणेकरून तुमचं जे वलय आहे संस्कृत भाषेचं ठीक आहे ते थोडंसं वाढेल आपल्याला संस्कृत भाषा ही फक्त अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता आपल्याला ती आनंद म्हणजे तिचा आनंद आपल्याला घ्यायचा आप आहे संस्कृत शिकवताना मला आलेला अनुभव यूट्यूबवरचं असं आहे की खूप जणांनी मला मेल केले जे स्टुडंट आहे। आहे। नाही आहेत शाळेत जाणारे नाही आहेत पण त्यांचे पॅरेंट्स आहेत किंवा खूप जणांच्या शाळेत सुरुवातीला जेव्हा ते शाळेत होते तेव्हा संस्कृत होतं नंतर त्यांचं गॅप आलं आणि संस्कृतशी कॉन्टॅक्ट त्यांचा राहिला नाही पण आत्ता परत वाटते लॉकडाऊनमध्ये संस्कृतबरोबर कनेक्ट व्हावं आणि म्हणून भरपूर लोकांचं मला मॅसेज मेल वगैरे आले की आम्हाला संस्कृत भाषा शिकायची आहे Uh, कारण आम्हाला ती आवडते किंवा भारताची प्राचीन भाषा संस्कृत आहे त्याच्यामुळे ती शिकली पाहिजे भारतीय म्हणून आपलं ते कर्तव्य आहे की आपण जरा तरी ती समजेपर्यंत तरी शिकली पाहिजे तर हा रिस्पॉन्स मला खरंच अनपेक्षित होता काही जणांचे सुद्धा मेल होते की आम्हाला संस्कृत भाषा शिकायची आहे कारण आम्हाला भगवद्गीतेमधील आम्ही जेव्हा श्लोक वाचतो किंवा जेव्हा आपण देवांच्या आरत्या म्हणतो तर त्यावेळेला आम्हाला असं खंत वाटते अशी खंत वाटते आप 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 की आपल्याला ते शब्द आपल्याच प्राचीन भाषेतले असून आपल्याला ते समजून समजता येत नाही आहेत तर आपण थोडा वेळ देऊया जो आपल्याकडे आता लॉकडाऊनमुळे किंवा कोविडची ही सिच्युएशन आहे तर uh, कितीही आवडो किंवा न आवडो लॉकडाऊनमुळे आपल्याला घरी बसायला आहे आणि मग त्या वेळेचा उपयोग काय करायचा आणि तो वेळेचा उपयोग जर बरोबर झाला नाही तरी आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं चिडचिड होते आणि त्या वेळा त्या वेळेचा सदुपयोग म्हणजे आपण संस्कृत भाषा शिकू शकतो निदान काहीतरी आपल्याला थोडंसं तरी ज्ञान मिळालं तरी, तरी खूप मोठी गोष्ट होते आणि त्यामुळेच मी विचार केला की आपण वेगळं काहीतरी करूया अभ्यासाच्या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त तर काही मराठी वाक्य आहेत आणि ती संस्कृतमधून कशी बोलायची हे आपण पाहणार आहोत ह्या कॉन्टेंटसाठी मी ज्या पुस्तकाची मदत घेतलेली आहे ते पुस्तक आहे संस्कृत भारती या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं आणि ही संस्कृत भारती नावाची जी संस्था आहे ती सगळ्या पूर्ण वर्ल्ड वाईड काम करते संस्कृत भाषेचा प्रसार करण्यासाठी आणि यांचे खूप उत्तम असे कार्यक्रम होतात जे फ्री ऑफ कॉस्ट अक्षरशः असतात फक्त एवढंच असतं त्यांचं की ते संस्कृत भाषा संस्कृत भाषेमधूनच शिकवतात ते त्याच्यासाठी कुठलीही इतर भाषा हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिश असं वापरत नाही डायरेक्टली ते संस्कृत संस्कृतमधून शिकवण्याचा प्रयत्न करतात त्यामागचा त्यांचा उद्देश हा असतो की जेवढं तुम्ही संस्कृत ऐकता तेवढं तुम्ही आपोआप बोलता ठीक आहे तर हा त्यांचा मूळ उद्देश आहे आणि खूप अप्रतिम पुस्तकं त्यांची असतात या आधीचे जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितली असेल तर काही संस्कृतसाठी महत्वाची पुस्तकं यांच्यावर मी व्हिडिओ केलेला आणि त्याच्यामध्ये संस्कृत भारतीची जी माझ्याकडे पुस्तकं आहेत जी मी त्यांच्याकडून विकत घेतली होती त्या ऑर्गनायझेशनमधून ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे डिटेल्स दिलेले दी आहेत की ती पुस्तकं कशी मागवायची त्यांची ऑनलाईन वेबसाईट असते पुस्तकं खरंच खूप स्वस्त किमतीत असतात हीच पुस्तकं जर तुम्ही कुठल्या ब्रँडची घेतली फॉर एक्झाम्पल नवनीत नवनीत तर पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काही करत नाही संस्कृतमध्ये पण इतर कुठले जर तुम्ही ब्रँड घेत असाल पब्लिकेशन घेत असाल तर ते खूप कॉस्टली पडतं ॲक्च्युली तुम्हाला बुक डेपोमध्ये तुम्ही जर संस्कृतची कुठलीही पुस्तकं घ्यायला जाल तर ती तुम्हाला खूप कॉस्टली पडतात पण संस्कृत भारती या वेबसाईटवरून संस्कृतची सर्व पुस्तकं लहान मुलांच्या गोष्टींपासून वेगवेगळ्या वेग व्याकरणापर्यंतच्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला खूप कमीत कमी किमतीमध्ये मिळतात तिथे ऑनलाईन तर तुम्ही नक्कीच त्या वेबसाईटवर विस विजिट करा आणि तुम्ही चेकआउट ॲटलिस्ट करून घ्या की त्या वेबसाईटवर किती आणि वेगवेगळ्या आणि छान छान पुस्तकं अवेलेबल आहे आ, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन सो तुम्हाला जर संस्कृतचा सा कॉन्टेंट खूप चांगला हवं असेल तर मी ती वेबसाईट तुम्हाला नक्की सजेस्ट करेन ओके सो आता पहिल्या वाक्याला खूपच गप्पा झाल्यात आज आपल्या पहिल्या वाक्याला सुरुवात करूया आता पहिलं वाक्य इन जनरल वाक्य आहे की मला संस्कृत थोडंसं येतं ओके तुम्ही आता असं बोलणार आहात कारण तुम्हाला ते येणार आहे ठीक आहे सो पहिलंच वाक्य एकदम सुपर पॉझिटिवला घेतलेलं आहे की मला संस्कृत थोडंसं येतं ठीक आहे आपण प्रामाणिक पण राहायचं स्वतःशी की आपल्याला थोडंसं येतं आहे ठीक आहे आपण काही मास्टर नाही मी सुद्धा काही मास्टर नाही ठीक आहे सो हे hey, वाक्य तुम्ही कसं म्हणणार की मला संस्कृत थोडंसं येतं हे तुम्ही अशा प्रकारे म्हणणार अहम संस्कृतम किंचित जानामी ठीक आहे अहम म्हणजे मी संस्कृत किंचित थोडंफार जाणतो ओके जाणतो याला जानामी असं म्हटलं आहे आपण हेच वाक्य मराठीत असं म्हणतो की मला संस्कृत थोडं येतं किंवा मला थोडं संस्कृत येतं मी थोडं संस्कृत जाणतो असं वेगवेगळ्या ट्यून आपण ते वाक्य बोलू शकतो मराठीमध्ये एकच वाक्य आपण अनेक पद्धतीने बोलू शकतो ठीक आहे आता इथे मी तुम्हाला जास्त ग्रॅमॅटिकली काही शिकवणार नाही कारण ग्रामर शिकवत बसली तर पुन्हा ते, ते शाळेत गेल्यासारखं वाटेल हे आपण पूर्णपणे मजेसाठी करतोय एन्जॉयसाठी करतोय आणि तुम्हाला खरं सांगू जे तुम्ही शिकता एन्जॉय करत ते तुम्ही खूप कमाल शिकता हा जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतच आहे पण तुम्ही एन्जॉय करा हे असंच का ते तसंच का हे नकोय सध्या आपल्याला तुम्हाला आपोआप दोन तीन साधारण दहा पार्ट्स तुम्ही आप हे बघाल ना तर तुम्हाला अकराव्या पार्ट्सला आपोआप कळेल की अरे नाही हे असं असलं ना की ते तसं असतं हे तुम्हाला आपोआप कळेल ठीक आहे सो इथे फक्त मी एवढंच सांगते जेव्हा केव्हा आपण अहम म्हणतो की नाही अहम म्हणजे स्वतः बद्दल तेव्हा तुमचं जे काही क्रियापद असतं शेवटचं त्याला नेहमी काय लागतं मी, मी हा शब्द जोडायचा असतो ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा अहम संस्कृतम किंचित जाना मी मी संस्कृत थोडंफार जाणतो ठीक आहे नेक्स्ट दुसरं वाक्य जे आहे ते आहे मी संस्कृतमध्ये बोलतो राईट आता तुम्ही सुद्धा संस्कृतमध्ये बोलणार आहात मग हे तुम्ही कसं बोलणार अहम परत मी आहे मी स्वतःच बोलते की नाही त्याच्यामुळे इथे काय करणार आणि इथे एक गोष्ट राहिली थांबा, मी आताच करेक्ट करते हा जो त त आहे तो हलंत असला पाहिजे आणि ह्याला खूप महत्व आहे संस्कृतमध्ये त्याच्यामुळे हे खूप गरजेचं होतं करेक्शन ठीक आहे अहम संस्कृतम किंचित जानामी मी संस्कृत थोडंफार जाणतो दुसरं वाक्य जे आहे ते आहे मी संस्कृत मध्ये बोलतो अहम संस्कृतेन संभाषण करोमि मी मी संस्कृतमध्ये संभाषण करतो याचा अर्थच काय मराठीत आपण कसं बोलणार हे वाक्य की मी संस्कृतमध्ये बोलतो मुलगा असेल तर बोलतो मुलगी असेल तर बोलते इथे आपल्याला काही फरक पडत नाही जर आपण स्वतः मुलगा आहोत आणि मुलगी आहोत आणि आपण स्वतःबद्दल बोलतोय तर इथे लिंगाचा काही फरक पडत नाही मुलगा असून मुलगी तुम्ही प्रत्येक ठिकाणी अहमच वापरता ठीक आहे अहम मी संस्कृतेनं संस्कृतमध्ये संभाषण म्हणजेच बोलतो संभाषण करतो म्हणजेच काय बोलतो आता मी बोलतोय की नाही म्हणून बघा शेवटी मी आलेला आहे करो मी अहम संस्कृतम किंचित मी ओके क्लिअर ओके तिसरं वाक्य संस्कृत भारताची सांस्कृतिक भाषा आहे तर हे कसं म्हणणार आपण संस्कृतम सांस्कृतिक भाषा एवढंच लिहायचं आहे तुम्हाला संस्कृतम हां आता इथे बघा इथे पण दोन उच्चार काही काही जणं करतात काही काही सम सम असं साऊंड घेतात आणि काही काही जणं सन संस्कृत असं साऊंड घेतात तर ते दोन्हीही साऊंड योग्यच आहेत ठीक आहे संस्कृत भारती ही जी वेबसाईट आहे तर तीसुद्धा एम हा साऊंड घेते इथे तुम्हाला खाली जर दिसत असेल तर त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी सम असंच लिहिलंय आणि ते बोलताना सुद्धा संस्कृतम असं म्हणतात तर तुम्हाला जे योग्य वाटतं संस्कृतम तुम्ही वाटत उच्चार केलात तरी चालेल भारतस्य सिय म्हणजेच भारताची जेव्हा आपण मराठीत ची, ची बोलतो की नाही चाची ची तिथे संस्कृतमध्ये सिय लागतं एक वचन असेल तर संस्कृतम भारतस्य सांस्कृतिक भाषा आहे बोलायची असती बोलायची काही गरज नाही आपण सिंपली असं जरी म्हटलं की संस्कृतम भारतस्य सांस्कृतिक भाषा इनफ आहे ठीक आहे पुरे आहे तेवढं चौथं संस्कृत संभाषणाने अभ्यास लवकर होतो बरोबर आता तुम्हाला ते कळेल की संस्कृत भाषा ही बोलल्यामुळे ती जास्त लवकर समजते ठीक आहे मग हे संस्कृत मध्ये कसं बोलणार तुम्ही संस्कृत संभाषणेन संभाषणेन म्हणजे संभाषणाने भाषाभ्यास भाषाचा जो अभ्यास असतो तो कसा होतो शीघ्रं भवती शीघ्रं फटाफट म्हणजेच लवकर होतो आता इथे विसर्ग याला विसर्ग म्हणतात ठीक आहे तर त्याचा उच्चार ह असा होतो म्हणून मी म्हणताना काय म्हंटल भाषाभ्यास शीघ्रं भवती ओके okay? क्लियर परत आपण वाक्य वाचूया संस्कृत संभाषणाने अभ्यास लवकर होतो संस्कृत मध्ये हा जो श षटकोणातला असतो तो सुद्धा वेगळा उच्चारला जातो श असा उच्चारला जातो आता तुम्हाला ते अं मला असं एक्सप्लेन करता येणार नाही एखादा जर तुमचा संस्कृत असं कोणी ओळखीचं असेल तर आणि त्याला त्याचं ज्ञान असेल तर तुम्ही त्याला नक्की विचारा की हा जो षटकोणातला श असतो तो कसा बोलायचा ठीक आहे आता साधारण तुम्ही नॉर्मल श जसा म्हटलात तरी चालेल कारण आपण बेसिक आहोत आपण सुरुवात करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय अहम संस्कृत किंचित जाणावी आपण थोडंफार संस्कृत जाणतोय ठीक आहे पुढचं आता हे झालं वरवर बेसिक थोडसं मोटिवेशनल आपण स्वतःला केलं आहे प्रोत्साहित केलेलं आहे ठीक आहे आता हाय किंवा हॅलो आपण म्हणतो कोणालाही भेटल्यावर आपण हाय तू कशी आहेस हॅलो तू कसं आहेस असं म्हणतो की नाही तर संस्कृत जे बोलणारे असतात ठीक आहे ते म्हणतात हरि ओम काय म्हणतात हरिओम असं म्हणतात आता आ, मी माझाच एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर जेव्हा मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये माझं मास्टर डिग्री कम्प्लीट करत होते संस्कृतमध्ये तेव्हा हे जे संस्कृत भारतीचे काही आ, लोक होते ते आलेले आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांनी सात दिवसांचं फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार ठेवतात ते ज्याच्यामध्ये संस्कृत बोलायला शिकवतात व्याकरण वे वगैरे काही शिकवत नाहीत ते डायरेक्टली संभाषण शिकवतात की तुम्ही संस्कृतमध्येच बोलायचं आणि हे जेव्हा केव्हा यायचे म्हणजे जेव्हा डेली सात दिवस हे आले हॅलो कधीच मी ऐकलं नाही यांच्या तोंडातून की हे हॅलो बोललेत हरिओम त्यांना साधा तुम्ही फोन जरी केलात कधीही काही विचारायचं असं डाऊट ते हॅलो नाही म्हणत फोनवर सुद्धा हां हरिओम असंच ते बोलतात ठीक आहे म्हणजे ते फक्त दुसऱ्यांना शिकवण्यापुरतं नाही तर त्यांनी स्वतःच्या मनात ते बिंबवलं आहे आणि त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला नेहमी संस्कृत शब्द ऐकायला मिळतात सो so, हॅलोच्या जागी आपण हरिओम असं म्हणतो त्याच्यानंतर आहे गुड मॉर्निंग ज्याला आपण म्हणतो शुभ सकाळ आता आपण मराठीत पण तेवढं बोलत नाही की शुभ सकाळ गुड मॉर्निंगच बोलतो तर त्याच्यासाठी शब्द आहे सुप्रभातम ठीक आहे म हलंत असतो म्हणजे मग पटकन बोलायचा असतो हलंत याचा अर्थ काय पटकन बोलायचा कारण त्याच्यात स्वर ऍडच नाहीये पूर्ण म नाहीये ना तो त्याच्यामुळे सुप्रभातम म पटकन गुड नाईट गुड नाईट याचा अर्थ होतो शुभ रात्री म्हणजेच काय संस्कृतमध्ये पण तेच म्हटलं जातं शुभ रात्री ही फक्त हा विसर्ग असतो त्याच्यामुळे ही असा साऊंड येतो हां आता मागे जर तुम्ही बघितलं असेल तर इथे मी ह साऊंड सांगितलं कारण ह्या शेवटचं अक्षर काय होतं तिथे स होतं स मध्ये अ स्वर मिक्स झाला होता म्हणून मी ह म्हटले पण इथे काय आहे ई हा आहे ह्या मध्ये त्रि झालेला आहे म्हणजे हा ई आहे पहिली ई आहे ती म्हणून इथे पहिली ही अशी होते ई मुळे तर आपण बोलताना म्हणतो शुभ रात्री ही आहे क्लिअर शुभ रात्री ही गुड नाईट आता मराठीमध्ये त्रि हा दीर्घ असतो संस्कृतमध्ये तो, तो रस्व होतो पुढे थँक यू आपण म्हणतो की नाही प्रत्येक गोष्ट आणि थँक्यू म्हणणं ही खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे कधीही थँक्यू बोलायला लाजायचं नाही थँक्यू बोलायचं थँक्यू याला आपण धन्यवाद मराठीत म्हणतो आणि संस्कृतमध्ये सुद्धा तोच शब्द आहे धन्यवाद ह आता इथे पण द आहे अस्वर्मिक्स आहे त्याच्यामध्ये द मध्ये म्हणून आपण उच्चार करताना विसर्गाचा ह असा करतो धन्यवाद ह ठीक आहे आता तुम्ही बघाल की किती शब्द असे आहेत जे संस्कृतमध्ये मराठीत जसेचे तसे उतरलेले आहेत धन्यवाद हा शब्द काही मराठीतला नव्हता हा संस्कृत मधला होता, होता। पण आज आपण तो शब्द सर्रास वापरतो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की तो संस्कृत शब्दापासून बनलेला आहे फक्त जो विसर्ग आहे तो, विसर तो आपण काढून टाकलेला आहे मराठीमध्ये त्याच्यानंतर वेलकम असं आपण म्हणतो कोणी थँक्यू म्हटलं की आपण म्हणतो वेलकम तर वेलकम याचा अर्थ काय स्वागत करणं असं सुद्धा आहे तर स्वागतम म्हणजे इथे हलंत म फक्त लागलेला आहे स्वागत शब्दाला पुढे नमस्ते नमस्कार आपण इंडियन कल्चर आहे आपलं भारताची संस्कृती आहे की आपण नमस्कार करतो समोरच्याला सो नमस्कार आ, हे नमस्ते हा शब्द ऑलरेडी संस्कृत मधलाच आहे आत्मने पदाचा आहे त्याच्यामुळे ते प्रत्यय लागतो याला ठीक आहे संस्कृत मुलं बघत असेल तर त्यांना हे कळेल मी काय म्हटलंय ते तर नमस्ते हा शब्द सुद्धा संस्कृतमध्ये आहे आणि नमस्कार हा शब्द सुद्धा संस्कृतमधलाच आहे जो आपण मराठीत आणि हिंदीत वापरतो सध्या ठीक आहे ते ओरिजिनल संस्कृत शब्द आहेत फक्त नमस्कारला आपण विसर्ग लावतो आता तुम्हाला ही गोष्ट कळली असेल की संस्कृत शब्दाला एकतर हलंत ठीक आहे अशी खाली रेग किंवा एकतर विसर्ग हे असतातच असतात शेवटी शेवटी तर असतातच असतात ठीक आहे पुढे सॉरी म्हणायचं असेल ठीक आहे आणि सॉरी म्हणणं पण खूप गरजेचं असतं छोट्या छोट्या गोष्टी असू द्या किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असू द्या जर आपल्याकडून काही आहे तर आपल्याला मनापासून सॉरी म्हणता आलं पाहिजे खूप जणांना येत नाही म्हणता इगो मध्ये येतो तर अजिबात असं करायचं नाही तुम्ही सॉरी बोलून बघा तुम्हाला किती रिलॅक्स वाटतं ठीक आहे इट इज अ व्हेरी गुड थिंग सो so, सॉरी आपण संस्कृतमध्ये कसं म्हणतो क्षम्यता क्षमा करा असं आपण मराठीत म्हणतो ना तर तेच आपल्याला म्हणायचंय शम्य ताम इथे परत म हलंत आलेला आहे ठीक आहे शम्य म्हणजे मला क्षमा करा ताम ताम याचा अर्थ संस्कृतमध्ये ऍक्च्युली हे दोन शब्द मिक्स झालेले आहेत इथे शम्य म्हणजे क्षमा आणि ताम म्हणजे मला मला क्षमा करा हे बघा संस्कृतमध्ये काय असतं माहिती आहे खूप मोठी मोठी वाक्य मराठीतली आपण एका एक शब्दात पटकन बोलून टाकू शकतो ठीक आहे ही मॅजिक आहे ही जादू आहे संस्कृतची मला क्षमा करा एवढं मो मोठं वाक्य मी फक्त क्षम्यताम बोलली संस्कृतमध्ये तर त्याचा अर्थच होतो की मला क्षमा करा हे तिन्ही शब्द या एका शब्दात इथे येऊन जातात क्षम्यताम मला क्षमा करा आणि एखाद्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असेल तर आपण म्हणतो कृपया प्लीज तर कृपया ॲज इट इज संस्कृत शब्द आहे जो आपण मराठीत वापरतो ठीक आहे किंवा हिंदीत वापरतो कृपया नेक्स्ट डोंट वरी हा Uh, कोणी टेन्शनमध्ये दिसलं काळजीत दिसलं तर आपण काय म्हणतो अरे काळजी करू नकोस सगळं ठीक होईल सो डोंट वरी याला आपण काय म्हणायचं चिंता मास्तू ठीक आहे आता इथे गंमत सांगते काय चिंता शब्द आपल्याला माहिती आहे ठीक आहे चिंता क्लिअर आहे मास्तू म्हणजे काय तर इथे मा आणि असतू असे दोन शब्द आहेत मा आणि असतू आता मा याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला संस्कृतमध्ये मा या शब्दाचा अर्थ होतो नो नॉट किंवा मराठीत म्हणायचं झालं तर नको चिंता करू नकोस इथे मा हा शब्द येतो आणि मा आणि अस्तूची संधी होऊन तो मास्तू असा शब्द झालेला आहे हा तर जेव्हा केव्हा संस्कृतमध्ये तुम्ही मा हा शब्द बघाल तर त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा की नो एन ओ नो आय डोंट नो वाला नो नाही नो no. कळलं नाही नाही मधला नो आय हा ठीक आहे चिंता करू नकोस कळलं पुढे ओके जर कोणी तुम्हाला म्हटलं की चिंता करू नको सगळं ठीक होईल याच्यावर आपल्याला काय म्हणायचंय ओके ओके okay कसं म्हणतो आपण अस्तु संस्कृतमध्ये ठीक आहे अस्तु म्हणजे ठीक आहे ओके सगळं ठीक होईल बी पॉझिटिव्ह ओके सो अस्तु हा शब्द खूप फेमस आहे संस्कृतमध्ये आणि तुम्ही हे छोटे छोटे शब्द जरी शिकलात ना तरी समोरच्यावर तुमचं असं मस्त इम्प्रेशन पडतं अरे बाप रे ह्याला खूप काही माहिती आहे पण खरं बघायला गेलं तर किती छोटे छोटे आणि किती छान छोटेसे आणि पटकन बोलण्यासारखे हे शब्द आहेत अस्तु अस्तु कोणी तुम्हाला म्हटलं ना अरे हे करशील का तुम्ही म्हणाल असतो असतो मग तो म्हणेल तुम्हाला की अरे काय असतो असतो नाही मी संस्कृत मला माहिती आहे ओके ओके यालाच मला संस्कृतमध्ये असतो म्हणतो म्हणून मी ते म्हणतोय कळलं सो so, असतो संस्कृत जे शिकणारे आहे त्यांनी ते लक्षातच ठेवा कधी शिक्षकांनी विचारलं शाळेत शाळा चालू झाल्यावर तर तुम्ही बोलू शकता असतो ओके ठीक आहे व्हेरी गुड नेक्स्ट सी यू अगेन जर मला तुम्हाला म्हणायचं असेल की आता पुन्हा भेटूया मग मी कसं म्हणणार तुम्हाला पुनम पुन मिलामह ओके पुनह परत मी सांगते विसर्गाला मी ते ह का म्हणते इथे कारण न मध्ये अ हा, हा स्वर आहे पुन मिलामह पुन्हा भेटूया ठीक आहे पुन मिलामह सी यू अगेन नंतर आ, रिपीट झालंय हे सेंटेन्स माझ्याकडून सतरावं मिस्टर आपण म्हणतो ना पुरुष असेल तर आपण मिस्टर म्हणतो श्रीमान तर त्याला संस्कृतमध्ये श्रीमन किंवा माननीय हा शब्द आहे मुलांना हा शब्द माहितीये माननीय पत्रलेखनामध्ये ते लोक खूपदा लिहितात माननीय प्राध्यापक माननीय शिक्षक वगैरे वगैरे सो माननीय हा संस्कृत शब्द आहे ओरिजिनल आणि श्रीमान हा याचा ओरिजिनल शब्द श्रीमन हा संस्कृतमध्ये येतो आणि जर श्रीमती असेल मिसेस असेल असे तर आपण तिला माननीय असं म्हणतो संस्कृतमध्ये काय म्हणतो माननी त्यानंतर आपल्याला म्हणायचं छान आता मी तुम्हाला म्हणेन की छान तुम्हाला का कर तुम्ही एवढा वेळ व्हिडिओ बघितलेला आहे तर मी म्हणेन छान तर छानला काय म्हणतात उत्तमम किंवा शोभनम ठीक आहे आणि मला म्हणायचं तुम्हाला खूप छान खूप कमाल असं जर म्हणायचं असेल तर मी काय म्हणा बहु उत्तम ठीक आहे म्हणजे माझे स्टुडंट्स जेव्हा खूप चांगला अभ्यास करतात किंवा खूप छान छान उत्तरं देतात खूप जेव्हा मी खूप खुश होते त्यांच्यावर किंवा ते मला खूप खुश करतात त्यामुळे ते बहुउत्तमम किंवा बहुशोभनम म्हणजे खूप छान ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण ही वीस वाक्य पाहिलेली आहे आणि आय होप तुम्हाला खूप आवडली असतील आणि हा काहीतरी वेगळा युनिक एक्सपेरिमेंट जो मी करायचा ठरवला आहे तो तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला आवडतो आहे का तर आपण यावर अजून पुढे 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 व्हिडिओज बनवत राहूया आणि खूप खूप संस्कृत बोलायला शिकूया ठीक आहे आणि तुमचा प्लीज कृपया जे मराठीत संस्कृतमध्ये शिकलं कृपया तुमचा अभिप्राय म्हणजे तुमचं कॉमेंट तुम्ही प्लीज कॉमेंटमध्ये लिहा की तुम्हाला हे कसं वाटलं आणि तुमची मतं कळवा याच्याबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषा ही आपण का वापरतो आणि आपल्याला भाषा एखादी का आवडते कारण ती आपल्याला सहज जेव्हा समजते तेव्हा ती आपल्याला आवडते ठीक आहे तिच्यामधला जर आपण जो कठीणपणा दूर केला नाही ना तर ती आपली नावड बनून जाते आणि आपल्याला असं नाही करायचं आहे आणि त्याच्यामुळे बघा माझं कुठल्याही भाषेवर कधीच आ, असं नाही आहे की ही भाषा नाही फक्त मला मराठीच आवडते किंवा फक्त संस्कृतच आवडते मग इंग्लिश मला अजिबातच आवडत नाही मग इंग्लिशमध्ये बोलायचंच नाही आहे फक्त मराठीतच बोलायचं आहे तर माझं असं अजिबात नाही आहे सगळी प्रत्येक भाषा ही सुंदर असते सगळ्या भाषा शिकाव्या माझं तर म्हणणं आहे आणि प्रत्येक भाषा आणि तिचं टोनिंग आणि तिच्यामध्ये एक्सप्रेस होणाऱ्या ज्या भावना असतात त्या 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 लँग्वेजमधूनच तुम्हाला समजून येऊ शकतात एखादं वाक्य मला मराठीतून बोलावंसं वाटलं किंवा ते मराठीतूनच चांगलं वाटलं तर ते तसं आहे त्याच्यामुळे भाषा ही एन्जॉय करण्यासाठी शिका भाषेवरून वादविवाद नको मराठीतच का बोलता मग इंग्लिशमध्येच का बोलता मध्ये तुम्ही सरळपूर्ण सटीक मराठी बोला मराठी माझं उत्तम आहेच त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण काळाच्यानुसार आणि मुलांना जे आवडेल किंवा आपल्यालासुद्धा जे ऐकायला आवडेल त्या वेमधून शिकवायला मला आवडतं सो uh, so अशा प्रकारे आपण व्हिडिओ इथेच एंड करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं अपडेट त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येईल आणि तुम्हाला कळेल की माझी व्हिडिओ अपलोड झालेली आहे आणि तुम्हाला ती बघता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल की संस्कृत भाषा भारत ही भारतभर जास्त पसरावी तर तुमचा सुद्धा यामध्ये थोडासा एक सहभाग म्हणून ही व्हिडिओ जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करा कारण तुमच्या शेअर करण्याने जर शंभरापैकी दोघांनी जरी ती आवड पुढे जोपासली तरी आपण खूप मोठं काम केलं आपल्या समाजासाठी आपल्या संस्कृतीसाठी आपल्या संस्कृत भाषेसाठी याचा असा अर्थ होतो ठीक आहे तर तुम्ही नक्की या बद्दल या बाबतीत मला मदत कराल अशी मला आशा आहे आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी सपोर्टिंग मी खूप छान असा तुमचा रिप्लाय असतो कॉमेंट सेक्शन असा छान छान कॉमेंट्सने भरलेला असतो आणि मग मला म्हणावाचं वाटतं उत्तम सो आणि आता आपण एंडिंग करतोय पुनः मिलामह पुन्हा भेटूया धन्यवाद